YouTube channel Sahaj Bol. Like, share and subscribe. अहंकार झडण्याचा प्रत्यय घेणारे महाराष्ट्रातील थोर संत श्री चांगदेव यांच्या संबंधी सुसंबंध अशी माहिती मिळत नाही. योग सामर्थ्याच्या जोरावर ते 1400 वर्ष जगले. प्रथम योग मार्गी असून नंतर ते भक्ती मार्गात शिरले. वटेश्वर हे त्यांचे गुरु. यावरून त्यांना चांगा वटेश्वर असे म्हणत असत. यांचे ग्रंथ फारसे उपलब्ध नाहीत. योगेंद्र चिंतामणी हा त्यांचा संस्कृत मधील ग्रंथ आहे असे म्हणतात. मराठीमध्ये उत्तर 25 एक आरती आणि 5-25 अभंग एवढीच यांची वाग्मयीन कृती. यांची गोदावरीच्या तीरी पुणतांबे येथे समाधी आहे. समाधीचा काल शके 1227. यांनी ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्या बरोबर काही काळ काढलेला आहे. श्री संत चांगदेव हे 1400 वर्षांपर्यंत कसे जगले? ते अत्यंत हटयोगी होते असे सांगतात की दर 100 वर्षांनी योग सामर्थ्याच्या जोरावर समाधीस्त होऊन मृत्यू काळ टाळीत आणि जुना देह टाकून देऊन नवा देह धारण करीत असत. म्हणून ते 1400 वर्ष जगले. एदलाबाद जवळ चांगदेव या नावाचे एक गाव आहे. तेथे त्यांचा जन्म झाला. यांची 14 समाधी स्थळे आहेत आणि नामांतर केलेली 14 नावे आहेत. त्यापैकी चांगा वटेश्वर, चांगा केशवदास, चांगा मरुदगुण ही होत. मरुदगुण हे आडनाव असून प्रचलित आहे. तसेच चक्रपाणी हेही त्यांचेच नाव आढळते. इतकी वर्षे जगणारा संत किंवा साधू ज्ञात नाही. निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांच्या अभंगांमध्ये चांगदेवांचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. कवी म्हणून यांची फारशी प्रसिद्धी नाही. चांगदेव हे त्रिकालदर्शी असून त्यांनी अनेक आश्चर्यकारक चमत्कार घडवून आणले. तसेच पशु, पक्षी, सर्प इत्यादी प्राण्यांना ते वश करू शकतात अशी त्यांची कीर्ती चहूकडे पसरली. अशा साधूची भेट होऊन त्यांचे दर्शन घडावे ही उत्कंठा लोकांना लागून राही. त्यामुळे त्यांचा शिष्यगण बराच वाढत गेला. एकदा पैठणचा एक कुटुंब वत्सल ब्राह्मण कौटुंबिक परिस्थितीने गांजलेला चांगदेवांच्या दर्शनाला आला. या साधूच्या दर्शनाने आणि त्याच्या मार्गदर्शनाने आपण दुःख मुक्त होऊ ही त्याच्या मनातील इच्छा. बोलता बोलता त्या ब्राह्मणाने पैठणचा उल्लेख केला. पैठण हे तर प्रसिद्ध क्षेत्र आहे. होय महाराज, पैठण हे विद्येचे माहेरघर असून तेथे कित्येक ज्ञानी पुरुषांची वस्ती आहे. ब्रह्मरुंदाच्या सभेत न्याय निवाडे येथे होत असतात. यांचे निर्णय सर्वत्र मानले जातात. पण चमत्कार असा की ज्ञानेश्वराने आपल्या दैविक सामर्थ्याच्या जोरावर येथील महापंडितांना आपली माथी नम्र करावयास लावले. कोण हा ज्ञानेश्वर? अशी पृच्छा चांगदेवांनी केली. यावर त्या ब्राह्मणाने ज्ञानेश्वरांचे अलौकिकत्व, त्यांनी केलेल्या चमत्कारांचे रसभरीत वर्णन केले. त्रिकाल ज्ञानी चांगदेवाला हा निश्चित विष्णूचा अवतार असणार अशी खून पटली. सध्या ज्ञानेश्वर कुठे आहे असे त्यांनी त्या ब्राह्मणाला विचारले. ज्ञानेश्वर सध्या आळंदीला आहेत. हे ऐकल्यावर त्यांना भेटण्याची उत्कंठा चांगदेवांना लागली. त्यांनी लगेच आपल्या शिष्यांना लेखन साहित्य आणण्याची आज्ञा केली. पूर्व सूचना म्हणून अगोदर एक पत्र लिहावे असे चांगदेवांनी ठरवले. शिष्य लिहिण्याच्या तयारीत बसला. पण गुरुजी अजून मजकूर सांगेनात. चांगदेव मायना कसा लिहावा या विचारात पडले. आपल्यापेक्षा वयाने लहान म्हणून चिरंजीव अशी सुरुवात करावी. पण छे, वयाने लहान तरी तो मोठा योगी, ज्ञानी असा महापुरुष आहे.
तेव्हा तो मायना बरोबर होणार नाही, चांगदेवांना काही सुचेना। शिष्य त्यांच्या तोंडाकडे मजकुरा करिता पाहत बसले। नंतर त्यांनी शिष्यांना आज्ञा केली, कागदाची घडी घाला आणि हे पत्र म्हणजे कोराच कागद आळंदीस घेऊन जा आणि ज्ञानेश्वरांना द्या आणि त्यांच्या संबंधी अधिक माहिती मिळवून ठेवा। चांगदेवांचे पत्र घेऊन ते शिष्य आळंदीस जाण्यास निघाले। आपल्या गुरूंच्या योग सामर्थ्यामुळे लांबचा प्रवास जवळचा झाला। कसा झाला हे त्यांनाही समजेना। त्यांच्या सिद्धीचा प्रताप, धन्य त्यांची सिद्धी। आळंदीस पोहोचल्यावर त्या शिष्यांनी इंद्रायणीवर स्नान करून ते ज्ञानेश्वरांच्या पर्णकुटीकडे निघाले। ज्ञानेश्वर आदि भावंडे पर्णकुटीच्या बाहेर आपापसात काही चर्चा आणि विचार विनिमय करीत होते। इतक्यात पर्णकुटीजवळ पोहोचलेल्या त्या शिष्यांनी ज्ञानेश्वरादी भावंडांचे तेज पाहून त्यांना नम्रतापूर्वक दंडवत घातले आणि तसेच उभे राहिले। आपण सांगा वटेश्वरांकडून आलात ना, त्यांनी दिलेले पत्र कोठे आहे, अशी पृच्छा ज्ञानेश्वरांनी केली। ही गोष्ट ज्ञानेश्वरांना कशी समजली? आपण तर अजून काहीच बोललो नाही, शिष्य मनात चमकले आणि त्यांना आश्चर्य वाटले। त्यांनी ज्ञानेश्वरांना नम्रतापूर्वक अभिवादन करून आणलेले पत्र दिले। पत्र म्हणजे एक कोरा कागदच। या कोऱ्या पत्राचा उलगडा निवृत्तीनाथांनी केला। चांगदेवांनी आपल्या तपश्चर्येच्या सामर्थ्यावर अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या ही गोष्ट खरी, पण आत्मज्ञानाची प्राप्ती अजून त्यांना झालेली नाही। इतक्यात मुक्ताबाई बोलली, 1400 वर्ष तपश्चर्या करून हे कोरेच राहिले। निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांकडे वळून म्हणाले, अहंकार हा आत्मज्ञानाला बाधक असतो। त्यांना अजून आत्मज्ञानाचे महत्व समजले नाही। स्वतःच्या मोठेपणामुळे पत्राचा मायना कसा लिहावा हे त्यांना नीट उमजले नाही, म्हणून हे पत्र कोरेच। या कोऱ्या पत्रावरून त्यांचे धोरण लक्षात घे आणि त्यांना जरा सविस्तर उत्तर लिहून पाठव। ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुकडे दृष्टिक्षेप करून चांगदेवांच्या पत्राचे उत्तर तयार करून त्या शिष्यांजवळ दिले आणि त्यांना निरोप दिला। हे उत्तर म्हणजे चांगदेवांना केलेला उपदेश होय। त्यात 65 ओव्या आहेत, म्हणून याला चांगदेव 65 असे म्हणतात। हे शिष्य परत निघाले आणि जणू काही वायुवेगाने ते तापी तीरावर आले। या शिष्यांना ज्ञानेश्वरांच्या सामर्थ्याचा प्रत्यय आला। चांगदेव पत्राचे उत्तर वाचित असता त्यांच्या मनात कलबला सुरू झाला। अनेक विचारचक्रे फिरू लागली। लागलीच त्यांनी ज्ञानेश्वरांची भेट घेण्याचे ठरविले। सर्व शिष्यांना प्रयाणाची तयारी करण्यास सुचविले। चांगदेव स्वतः दारी उभे असलेल्या वाघावर आरूढ झाले, हातात सर्पाचा चाबूक घेतला आणि सर्वांना चलण्याचा इशारा दिला। चांगदेव स्वतः सिद्ध पुरुष असल्याने ते सर्व लवाजम्यासह अंतराळातून पुढे सरकू लागले। थोड्याच अवधीत ही सर्व मंडळी आळंदीच्या परिसरात पोहोचली। चांगदेवाने चहूकडे दृष्टी फेकली आणि ते भूतलावर उतरले। सर्व शिष्यांनी चांगदेवांचा जय जयकार केला, शंखनाद झाले आणि तेथेच सगळे स्थिर झाले। आपल्या वैभवाचे आणि सामर्थ्याचे दर्शन घडवावे असाही त्यांच्या मनात विचार आला असावा। इकडे ज्ञानेश्वरादी भावंडे भिंतीवर बसून समोरचे दृश्य पाहत होती। इतक्यात निवृत्तीनाथांनी, एवढा मोठा तपस्वी आपल्याकडे येत आहे, त्याचे यथोचित स्वागत झाले पाहिजे, त्यांना सामोरे गेले पाहिजे, असे म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांना पुढे चलण्याची सूचना केली। भिंतीवर बसलेली ही भावंडे पुढे सरकू लागली। एका शिष्याने आपल्या गुरुचे लक्ष पुढे पुढे सरकत येणाऱ्या भिंतीकडे वेधले। चांगदेव दिग्मूढ झाले। ज्ञानदेवांच्या विलक्षण सामर्थ्याचा त्यांना प्रत्यय आला।
ते मनात म्हणाले, मी सिद्धीच्या जोरावर व्याघ्रात्री क्रूर प्राण्यांना अंकित केले, अंतराळातून प्रवास केला, सर्पाचा चाबूक केला, जीवसृष्टीवर प्रभुत्व मिळवले, पण ज्ञानेश्वर अचेतन अशा भिंतीवर त्यांनी प्रभुत्व दाखविले। धन्य धन्य म्हणून चांगदेवांनी ज्ञानेश्वरांपुढे साष्टांग नमस्कार घातला। मनातला सर्व अहंकार झडून गेला। निवृत्तीनाथांनी चांगदेवांना दोन गोष्टी सांगितल्या आणि पुढील मार्गदर्शनाची जबाबदारी मुक्ताबाईवर सोपवली। मुक्ताबाई चांगदेवांची गुरु झाली। धन्यवाद।